शब्द म्हणजे श्वास, शब्द म्हणजे भाषण, शब्द म्हणजे आत्मविश्वास जगाची आहे. पांढऱ्या कागदावरती निळ्या शाईच्या माध्यमातून आभार एवढं दुःख, आभार एवढा अन्याय आणि त्याला संतोष उदाहरण म्हणजे पत्रकार मंडळी. या पत्रकारांच्या ठिकाणी या कार्यक्रमाची निमित्ताना मी निवेदन गवणार कोरवडकर मनापासून मनापर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं स्वागत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रचंड जनसमुदायाचं करतो. या ठिकाणी शब्द आणि अपेक्षितता यांचा सुवर्ण संगम म्हणजे दादा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जपले, देव तेथेच ओळखावा, साधू तेथेच जाणावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादा. आपल्या सर्वांच्या अखंड यांचा त्रिवेणी संगम असणारं एक राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे दादा. आणि त्यांना एक आपुलकीची साथ देणारे, पैकडी देणारे आपल्या सर्वांच्या हृदय. महाजन आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि 2016 साली त्यांनी शब्द दिला आणि माझ्यासारख्या सामान्य भाजपच्या कार्यकर्त्याच्या मागणीला आमच्या उत्तर कोरेगावची जी खूप वर्ष रखडलेली वसना उपसा सिंचन योजना, त्या योजनेसाठी 61 प्रश्न असतील ते निश्चितपणे सुटतील. तुम्हा सर्वांना विनंती करतो, आपण आत्ता बहुसंख्येनं उपस्थित आहात, अशीच एकजूट ठेवा. कुणाच्या या प्रस्तापांना बळी पडू नका, कारण गेले कित्येक वर्ष आपण आत्तापर्यंत खासदार करा की माझे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवतो आणि दादा ज्या काही अवधीमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा गहू मलकोडी पाण्याचा निरा जवळ पाण्याचा प्रश्न असेल दादा तो आपण सोडवला. मी आपल्या सर्वांचा पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की आपण एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर या ठिकाणी एवढ्या संख्येनं उपस्थित झाला. 2 दिवसापूर्वी खरं तर 24 तारीख ठरली आणि खासदार साहेब आजारी होते, ते म्हणले आपल्याला 25 तारीख करावी लागेल, 1 दिवस पुढे ढकलावा लागेल. व्हॉट्सअप वरतीच आपण मेसेज फिरवले, आपण एवढ्या संख्येनं उपस्थित झाला. मी तुम्हा सगळ्यांना मनापासून आभार मानतो, असंच प्रेम कायमस्वरूपी राहील एवढीच या ठिकाणी मनापासून इच्छा व्यक्त करतो. वातावरण विधानसभेचं आहे, प्रत्येकाला या ठिकाणी उत्सुकता आहे की या तालुक्यामध्ये कोण कुठं जात आहे, कोण कुठनं उभे राहत आहे. कोण कुठल्या पक्षात जाणार आहे, सगळी शांत झाली. परंतु या तालुक्याची दादा परिस्थिती माझ्या दृष्टीनं गंभीर. या राज्याचे सभापती राहिलेले श्रीमंत रामराजे साहेब, 15 वर्ष पवारसाहेबांनी मंत्री ठेवलं, 10 वर्ष 5 वर्ष नियोजन मंडळाचं अध्यक्ष ठेवलं, 10 वर्ष सभापती ठेवलं, एवढं ठेवून सुद्धा अजून त्यांचा राष्ट्रवादीत विकास झाला ना, भाजपमध्ये मिळून विकास करायचा. विरोध केला, कुणी थांबवला मला माहित नाही.
मी सोमनताईला तुम्हाला जाहीर सांगितलं की माझी आर्थिक परिस्थिती इलेक्शन लढण्यासाठी निश्चितपणानं नाही, पण तुम्ही गेल्यानंतर माझा घाम काढला बाहेर निघेपर्यंत. अक्षरशः आयुष्यात पहिल्यांदा मनापासून जर कधी रडलो असेल तर त्या स्टेजवरनं खाली आल्यानंतर उतरलो, नंतर रडलो. विजय बाप्पा या ठिकाणी सुरुवातीला उतरले उतरले इथं सुरुवात केली. तुझ्या काही डोक्यात फरक आहे का? किती पैसे पाहिजे तुला? 50 कोटी रुपये मी देतो म्हणणारे विजय बाप्पा व्यासपीठावर. अनेक लोक कोण या ठिकाणी बऱ्याच जणांची मी नावं घेऊ शकतो त्या दिवशी भेटलेली. कोण जमीन विकायची भाषा करतोय, कोण कशा पद्धतीनं मदत करायची भाषा करतोय, परंतु निवडणूक लढली पाहिजे असं प्रत्येकाचं मत होतं. परंतु मी अजूनही संभ्रमात आहे. विधानसभेची निवडणूक ही आपल्याला होऊन जेवढं मी काम करू शकलो नसतो तेवढं या 5 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे.
टक्के लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. भविष्यात ह्या निवडणुकीच्या कालखंडानंतर आपण त्या कंपनीमध्ये 7,000 तरुणांना नोकरी देऊ शकणार आहे. एवढं मोठं स्ट्रक्चर कंपनीचं या ठिकाणी आपण तयार करतो. की आमदार होईल नाही होईल, पण ही 7,000 कुटुंब निश्चितपणाने अभिमानाने सांगतोय की निश्चितपणाने या तालुक्यात आपण 7,000 मुलांना रोजगार देणार आहे. ज्याच्या माध्यमातून आपण 3,000 शॉप्स महाराष्ट्रामध्ये नवीन काढतोय आणि ज्याच्या माध्यमातून आपण या भागामध्ये माझ्या माता भगिनींनी तयार केलेला उत्पादन असतील ते आपण खरेदी करणार आहे आणि ती खरेदी करून महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करणार आहे. त्याचं आपण भूमिपूजन केलं आहे, कंपनीचं काम चालू झालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दसऱ्या दिवशी आपण कंपनीचं उद्घाटन करणार आहोत. यात कुठेही शंका बाळगू नका. या कंपनीशी निश्चितपणाने राजकारणाचा संबंध राहणार नाही, पण या तालुक्यापर्यंत निश्चितपणाने आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा लागणार आहे, आपल्या कार्यकर्त्याला त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागणार आहे. या पद्धतीने आपण त्याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. यात कुठेही शंका बाळगू नका. मी प्रचंड अडचणीतून या ठिकाणी बाहेर आलो. माझा पुनर्जन्म म्हटलं तरी हरकत नाही. आता जे काय करायचं आहे ते फक्त तुमच्यासाठी करायची इच्छा आहे. मग आमदार होऊन करेन किंवा असं पण करेन यात कुठेही शंका बाळगू नका. कारण माझ्या कठीण काळामध्ये माझ्याबरोबर जी लोकं राहिली, निस्वार्थपणे लोक राहिली, ज्यांना काही पैशाची अपेक्षा नाही, दादा डोळ्यात पाणी येतं, माझ्या मुलांची फी मी एक दिवस भरू शकत नाही, या वर्षात दिवस दिवस आठवला तरी डोळ्यात पाणी येतं, माझ्या मुली शाळेत गेल्या नाहीत, का गेल्या नाहीत, तर उठून उभं करतात तुम्ही फी भरली नाही. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा त्या स्टेजवर परत यायचा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने योग आला. मी मनापासून तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं असेच राहू द्या. येणाऱ्या कालखंडामध्ये मी तुमच्याबरोबर निश्चितपणाने या खाली बसलेल्या प्रत्येक लोकांना जोपर्यंत व्यासपीठावरती घेऊन बसवत नाही, प्रत्येकाला नेता करत नाही, तोपर्यंत मी शेवटचा श्वास घेणार नाही हा मी दिलेला शब्द आहे. अनेक लोकांनी या ठिकाणी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं आहे, अनेक लोकांनी आपल्या घरातल्या पैसे आणून दिलेले आहेत, अनेक लोकांनी माझ्या कंपनी उभी करताना मदत केलेली आहे, मला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. त्या लोकांसाठी माझा निश्चितपणाने विश्वास नाही. या तालुक्यातल्या प्रत्येक कामगारासाठी, या प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक तरुणासाठी अहोरात्र झटणार आहे. यात कुठेही कोणी शंका बाळगू नका. मी पुन्हा एकदा 10 वर्ष निश्चितपणाने आमदार व्हावं या स्वप्नासाठी झटतो. कुठंतरी मलाही वाटायचं आमदार व्हावं, बरं वाटतंय जर हे सिद्ध्यावर खायला मिळते, परंतु माझं एवढं मोठं नशीब आहे असं मला वाटत नाही. कारण या तालुक्यात असा आमदार लागलेला आहे ज्याला घ्यायला गाडी जाते घरी, डिझेल भरायचं टेन्शन नाही, एक कार्यकर्त्याला कोणाचं काम करायची गरज नाही, कुणाला मदत मागायची गरज नाही, असा आमदार आपल्या तालुक्याला मिळाला हे आपलं सौभाग्य. त्याला काही देणं घेणं आहे का? या तालुक्यातल्या कुठल्याही प्रश्नावरती कुठल्याही चौकात दादा दीपक चव्हाणांना बोलवा. या कॅमेरा समोर मी जबाबदारीनं सांगतोय. मी 4 प्रश्न विचारतो. किती? 4. मी जबाबदारीने सांगतोय पुन्हा एकदा, 4 प्रश्न या कॅमेरा समोर विचारणार. जर त्यांनी उत्तर दिली तर बिनविरोध आमदार की त्यांना देऊ. एवढं या ठिकाणी जाहीर रित्या सांगतो. आणि जर आमदार किती 4 उत्तरं मी प्रश्न विचारले त्यांनी नाही दिलं तर त्यांनी मला द्यावे काय अडचण? बरोबर ना? चेष्टेचा विषय बाजूला राहू दे, परंतु या तालुक्याची खरंच व्यवस्था अर्थव्यवस्था फार मोठीच गेलेली आहे. या तालुक्यामध्ये गुंडगिरी वाढायला लागलेली आहे दादा, याकडे आपल्याला प्रामुख्याने लक्ष द्यावं लागणार. आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपल्याला आपल्या खासदारकीचा वापर करून आपल्याला शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. या शेतीतून निघालेला माल आपण एक उसाचा कारखाना काढलेला निश्चितपणाने दिलासा मिळालेला. काही ठिकाणी दुसरे आपल्याला युनिट आता उभी करावी लागणार आहे. ते दुधाचं युनिट तुम्ही उभं केलं, ऊस कारखाना उभा केला, परंतु अनेक असे शेतीतून माल आहेत आपल्याकडे, त्याचं उत्पादन होते आपल्याकडे, डाळी फार प्रमाणात निघतंय, काही मोठं निघतंय, प्रत्येक शेतीमाल निघतोय.
आपल्या हाती करायला हवी होती, म्हणून निश्चितपणानं आपण निरा धोदरचं पाणी आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे, ते फार मोठं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निरा धोदरचा केनोआ हा पूर्ण करावा लागणार आहे. आपल्यावरती प्रामुख्यानं फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याला आता 3 महिने 3 पाळ्या मिळत आहेत, परंतु काही गावं वंचित राहिलेली आहेत, त्या गावांनाही पाणी द्यावं लागणार आहे. कारण जी धोंबनकोटीची योजना झाली ती खरं तर योजना कॅनॉल मधनं पाणी तलावात यायची योजना नाही, तर ती पोटपाटाची योजना आहे. जर ती पोटपाटाला भिजवायला सुरुवात झालं तर आंध्रोडला पाणी पहिल्यांदा गेलं तर दुधवाईतलं पाणी अजिंक्य येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पोटपाटाला ही योजना पूर्णपणे फसवी आहे, चुकीची आहे. आपल्याला ती योजना एकतर बदलावी लागेल किंवा धोंबनकोटीचं पाणीमध्ये निरा धोदरचं पाणी टाकावं लागेल, तरच ही योजना आपली सक्सेस होणार आहे. अनेक गावातून कॅनॉल गावाच्या खालनं गेला आहे, गाव राहिलं वर आणि कॅनॉल खालनं, त्या गावांना आपल्याला पाणी द्यावं लागणार. अनेक ठिकाणी राजकीय पद्धतीचा वापर करून अनेक गावांना पाणी दिलं जात नाही. मी निश्चितपणाने या ठिकाणी जाहीरमध्ये आपल्याला सांगेन, खासदार साहेब त्यावरती भाष्य करतील. अजून माझ्या हातामध्ये काहीच नाही, मोकळाच आहे. अजून ग्रामपंचायत सदस्य नाही आपण, अभिमान आहे का? आपल्या आशीर्वादाने गेल्या पंचवार्षिकला या ठिकाणी मी विधानसभेची निवडणूक लढलो, साधा असून ग्रामपंचायत सदस्य मी नाही. काय तुम्ही केलंच नाही का तिथे कुठलं होणार? मी आपलं प्रेम बघून खरंच भारावून गेलो आहे. मी एका मॅसेज केला आणि बघतोय तिथपर्यंत गर्दी आहे, बाहेर लॉनमध्ये लोक बसते. एवढं प्रेम खरंच करू नका, मरून जाईल एवढं प्रेम पण. एवढं प्रेम माझ्यावरती त्या ताकदीनं आपण करत आहात, खासदार साहेबांच्यावरती करत आहात, हे प्रेम कधीही विसरणार नाही, याला कधीही तडा जाऊ देणार नाही, हा मी दिलेला शब्द आहे. परंतु दादा तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार, निवडणूक जवळ आली, चुकून आता उमेदवार होतो काय असं आपले साहेबांना वाटत असेल, कुठला पण गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्हाला, पवार साहेबांच्या होऊ शकतो तर माझ्या पण होऊ शकतो. हे गाडी काहीही करू शकते, या गाड्यांना ताळमेळ राहिलेला नाही. एक गुन्हा दाखल करून बघितला पण त्याला आपल्या आशीर्वादानं पूर्ण उरले आणि ते सगळ्याच्या ताकदीवरती उरलेलो आहे. येणाऱ्या काळामध्ये जर कोण चुकीचा वागत असेल त्या दिवशी महाराजांना सुद्धा फोन करून निरोप दिला जातो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं, आपल्या तालुक्यात आपण नवीन कंपनी काढतो, ते रोजगार करून माझ्या मित्रांना देता यावा म्हणून गड्याने बँकेत फोन करून सांगितलं त्याला कर्ज देऊ नका. काय सांगितलं? त्याला कर्ज देऊ नका. बँकेनं त्याला सांगितलं दिगंबर आगवण्यानं कर्ज देत नाही, आम्ही त्याच्या कंपनीला कर्ज देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादात आपलं कर्जही मंजूर झालेलं आहे, मशीन आपल्या काही दिवसात येत आहे आणि आपण दसऱ्याला सगळ्यांच्या साक्षीनं आपण उद्घाटन करतोय. आचारसंहितेची जर काही अडचण आली तर आपण थोडंसं पुढं ढकलू, पण आपलं सगळं मार्गही लागलेलं आहे. काही अडचणी निश्चितपणानं आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण यातून निश्चितपणानं बाहेर पडू हा माझा विश्वास आहे आणि तो विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे. आता असं कुणा कुणाला वाटतंय मी विधानसभेची निवडणूक लढवा? काही जणांच्या हात दिसलेला आहे, त्यांनी आता वर करायच्या तुमची इच्छा नाही. ज्यांची इच्छा नाही की मी विधानसभेची निवडणूक लढवू नये अशा न्या रामराजे साहेबांना ऐकवाय आलं तरी कुठेतरी असेल की मी निश्चितपणानं सांगतो. माझ्या विधानसभेचा निर्णय खासदार साहेबांच्या कोर्टामध्ये ते सांगतील त्या पक्षात मला जावं बरोबर ना. त्यांनी निर्णय घ्यावा काय करायचं आहे, गेल्या वेळेसही आपण त्यांचा निर्णय मान्य केला, शेतकरी संघटनेतून आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रवेश केला आणि आदल्या दिवशी काही घडामोडी घडल्या मला पक्षबदल करावा लागला. आपण संध्याकाळची सभा राजनीची केली, तिथं
सुद्धा सांगून आलो आणि सकाळी आपण काँग्रेस बद्दल फॉर्म भरला. दादा माझी अडचण काय झाली तुम्हाला सांगतो, 6 महिने बोलत होतो त्यांना मदतला गेली पाहिजे आणि सकाळी परत त्याला सांगायला गेलो मला मत द्या, नशीब खाल्लं चप्पल उडी घेऊन लागली. अहो काल परत रात्री सांगून आलो की आपल्याला शेतकरी संघटनेला मदत पाहिजे आणि सकाळ जाऊन म्हणायचं आता काँग्रेसला द्यावी लागतील आता पर्याय नाही. असं कसं होतं असं होणार नाही, तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा आणि एवढीच विनंती करतो गेल्या वेळेस झालं तर परत पाहून द्या. आपण प्रवेशाला थांबण्या आमचं सगळ्यात मोठं कारण तेच आहे, गेल्या वेळेस आपलं भागलं आहे. आता फार माणूस एकदा तोंड भाजल्यावर पाक सुद्धा उकून पेतं अशी परिस्थिती आहे. आमदार व्हायचं ना मला देणार आहात त्यात कुठेही शंका नाही. आपण माझ्यासाठी सर्वजण सन्माननीय आहात,
उपवास देणार आहे. या भागामध्ये दादा गावा या गर्दीमध्ये तीन गावातले अशी लोक आले. गिरवीतली एक वस्ती आहे, तरटेमाळ्याचा या ठिकाणी एक विषय आहे, आणि तिसरा माझी माहिती प्रमाणे ट्रान्सफॉर्मरचे तीन गाव कुठे बोलवली होती, एक तरटे वस्ती आपला मांडवखड या तीन गावांना दादा मी आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याचं कारण असं आहे की यांना DPTCतून निधी मिळावा म्हणून 2017 साली पत्र दिलं आहे आमदारांचं. 2017 साली निधी कुठं अडकलाय मलाच माहिती आहे, आणि आजपर्यंत ती कामं झालेली नाही. अशी अनेक कामं आहेत, 23 कामांना पत्र दिली आणि नंतर 23 कामांसाठी एकच GR काढला की कामं आमच्या निधीतून मंजूर करू नये, एवढं GR आहे. आणि या मंडळीला केवळ दोन कापा दिल्या आहेत. या मंडळींना 20 शब्द दिलेला आहे की आपण खासदार साहेबांच्या DPTC निधीमधून निश्चितपणाने तिन्ही कामं पूर्ण करणार आहे. आणि या तालुक्यात आपण खरंच मार्केटिंगला दादा कमी पडतोय. तुम्ही आदर तिथे फलटणचा रोड मंजूर करून आणला, बारामती ते मसवडचा हायवे मंजूर करून आणला, निरगोदरचं पाणी बारामतीला दिलेलं फलटणला आणलं, रेल्वे आणली, आणि शिरवळ ते फलटण टेंडर झालं, नायकोवाडीच्या MIDCला अंतिम मंजुरी आणली. हे जर 5 महिन्यात तुम्ही केलं तर ह्या गाड्यांनी 35 वर्षात केलं काय? 5 महिने आणि 35 वर्षाचा हिशोब कुठेतरी झाला पाहिजे ना. जर 5 महिन्यात ती कामं होऊ शकत होती तर 35 वर्षात का झाली नाही? तर हे झालं सत्ता बदल झाल्यामुळं. निश्चितपणाने या विधानसभेला सुद्धा बदल होईल याची मला अजून खात्री आहे. कारण व्हॉट्सअपवर जर एवढे कोण होत असतील तर निरोप दिल्यावर किती येतील हे तुम्ही सगळेच विचार करा. आता अपेक्षित खरं आम्हाला असं वाटलं की दादा 1000-2000 किती व्हॉट्सअपच्या मेसेज जोडून येणार आहे. पण मी काही विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे, जेवढं आपण हवेत राहून चालणार नाही. आपल्याला ही जर निवडणूक जिंकायची असेल तर घरातल्या घरातल्या प्रत्येकाला किंमत द्यावी लागणार आहे, आपल्यातले हेवे दावे बाजूला ठेवावे लागणार आहे. रामराजे साहेबांनी काय केलंय, गट कसा मजबूत ठेवला तुम्हाला माहिती आहे. तर भावा भाव बांधायला तेवढी कधीच दोघं येत नाही, शेवट कुठं होईल बाकी वरचं देणं घेणं असा गट तयार करून ठेवलेला आहे. आपल्याला हे हेवे दावे मिटवावे लागणार आहेत आणि ह्या सगळ्यांना एकत्रित करून आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे, सक्रिय बनून काम करायचं आहे. त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी एक बॉक्स ठेवतोय, त्या बॉक्समध्ये आपलं नाव, गावचं नाव आणि बूथ नंबर त्या बॉक्समध्ये आणून ठेवायचा आहे की ज्या बूथमध्ये आपण राहतो, ज्या गावामध्ये राहतो, त्या गावचं नाव आणि बूथचं नाव आणि मोबाईल नंबर. ज्यांना ज्यांना जबाबदारी घ्यायची आहे मग ती प्रत्येकाची कुणाला कशाची जबाबदारी घ्यायची ती पण खाली टाकून द्या. निधी गोळा करायची जर जबाबदारी कोण घेणार असेल तर त्याच्या एवढं चांगलं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं बोलण्यासारखं बरंच काही, परंतु ही निवडणूक आता जिंकायची ना नक्की. आमदार झाल्यासारखं वाटतंय. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी आपण व्हॉट्सअपवरती हजर राहिलो, त्याबद्दल माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी, मंचावरचे सर्वच प्रमुख उपस्थित, खरं तर नावं घेणं गरजेचं आहे. मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते याच्या व्यतिरिक्त
महायुती महायुती म्हणजे समुद्र आहे. त्या समुद्रात कुणाच्या वाटाला प्रत्यक्ष जागा आहे. त्या ठिकाणी आपण थांबलोय तिकडं तर समुद्र आमच्या वेळेस झाला तर पुन्हा होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण निश्चितपणे तुमच्या वतीने मी दिगंबर तुमचे भय मानतात. अजून पुढे उभा चिंचा काय इथं तुमच्या दिगंबर सोडून अजून पुढे उभा राहायचं असं तुम्ही हात वरती केला नाही ना. तिला कामाचा पानाचा कामात कावळ्याचा गौरव होतो की मी आता बोलत आहे मी इकडे आहे मी येणार नाही माझा सर्व स्पष्ट आहे. हो तर हो आणि हा बाप बाप दाखवण्याचं शर्त घालला लागले तेव्हा उगत आपलं काम सोडायचं दुसऱ्या ताटाकडे बघायचं काम कधी करायचं नाही. महायुतीमधनं दिगंबरला उमेदवारी पक्षाने दिली. आपण मागणार आपण सोडून मागायला बघतो. मी असं जबाबदारीने मी महायुतीला मी खासदार आहे असं मागणार नाही. तिकीट नाही दिलं तर मी अपक्ष मला असं बिलकुल बनणार नाही. पत्रकारांनी मी नोंद घ्यावी दिगंबरला मी घरी बसत असं म्हणजे. पण ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये पदं उपभोगली काल परवापर्यंत राष्ट्रवादीचा कळकळा असणारे फलटणचे श्रीमंत रामराजे आणि त्यांची दोन शब्द महायुतीतला एक सुद्धा पक्ष यांना आहार घ्यायला तयार नाही. त्यांची मागणी काय मला मंत्री करा दीपक चव्हाणला आमदार करा संजू बाबाला खासदार करा गावाला आमदार करा आणि काय बापाची पेंडे नाही तुमच्या. राष्ट्रवादी वापरून झाली. शरद पवार यांना रडून पदे घेतली आणि सार्क लाल दिवस राहिल्यानंतर आता यांना भीती वाटते की या ठिकाणी खासदार निवडून आल्यानंतर 12 दिवसात 12 महिन्याचं पाणी आणलं 23 दिवसामध्ये 23 वर्ष नवीन बंडला एमआयडीसी मंजूर करून आणली आणि ह्याच्यापेक्षा मोठी एमआयडीसी मंजूर केली आहे. पटकच 4 महिने चालणारा दोन बोलपडीचा एक फाटा आहे. ज्यानं म्हणतात ह्या फाट्याला आता 12 महिने करण्यासाठी ह्या फाट्याने आता आता घेतलेले फाट्याच्या आता 12 महिने करणार आहे. गावडेवाडीच्या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता लेखी माझ्याकडे दिलेली आहे. पत्रकार बसवताना त्याची फाईल मागवलेली तत्काळ कारवाई मुख्यमंत्र्यांशी बोललो याच्याशी बोललो त्याच्याशी बोललो असल्या बापाळाने पण सांगत पलटर मधला जाडीवाला बोंबड तर काय पण बडबड करतो.
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी गावलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संधी मला मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांचं माझ्यावर प्रेम आणि मागील ते काम 23 दिवसात रेल्वे, 23 दिवसात MIDC, 12 दिवसात निराधारांचं पाणी, आज 20 लाख रुपये 22 ग्राम 25 दिनांबद्दल बंद दिले. प्रत्येक ठिकाणी 22 ग्राम 25 दिन पैसे दिले. आदरणीय पंचायत रस्ता PDB च्या खाली आपण जो धूळ खाण्याचा प्रस्तावाचा जरा मान्यता द्यायला लावलेले 3-4 महिन्यामध्ये तिथे टेंडर मिळतील निघालं. पलटण शिंगणापूर मसवड मार्डीचा रस्ता मार्गे रस्ता EDB ला त्यालाही पैसे जवळपास 185 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री त्या खड्ड्यासाठी एक स्वतंत्र बैठक आपण पुण्यामध्ये घेतली आणि मला सांगायला आनंद होतो की त्याचं टेंडर पण 19 कोटी रुपयाचं टेंडर करण्यात आलं. म्हणजे दिवस 30 आणि कामं 300 कोटी रुपयाची कामं आणि 278 कोटी रुपयाचा रेल्वेचा प्रकल्प खासदार काय महाराष्ट्राला देशाला दाखवतो. लोकांचे प्रश्न मांडायचे त्या ठिकाणी जनता अदालत कशी असते त्या ठिकाणी कलेक्टर मॅडम पासून जिल्ह्यातले सर्व अधिकारी लोकांचे प्रश्न कसे ऐकून घेतात, प्रश्न कसे सुटतात हे आपण दाखवून दिले. एकदा आणि पुढच्या वर्षात प्रत्येक 3-3 महिन्याला लोक अदालत त्या ठिकाणी थांबणार आहे. लोक अदालत म्हणून लोकांना अधिकाऱ्यांना त्याची उत्तर लोकांना द्यावी लागतात. लोकांच्या सावकाराचा प्रश्न असो 1 रुपया सावकाराला द्यायचं नाही. कुणी तुमच्या सावकाराने जर तुम्हाला पैसे घेतले असतील 1 रुपयाच्या बदल्यात 2 रुपये घेतले असतील त्याचं नाव मला फक्त सांगा. 2 रुपये घेतल्याने 4 रुपये तुम्हाला माघार द्यायला होतो फक्त सावकाराचा असो सावकाराने बेकायदेशीर पैसे दिले असत तर त्याला मोक्का लावल्याशी लागला होता. सरकारच्या विषयी आपल्याला सांगतात ते काही राजे रोज माहितीच्या दारात पडतात आणि ह्यांचे कार्यकर्ते आता ह्यांचे राहिलेले आहेत. ह्यांनी जसं शरद पवारला गटावलं तसं 70% राजन पवारांचे कार्यकर्ते मेला मला 2 दिवसामध्ये माझ्या संपर्कात आले की ज्यांनी पक्ष सोडला की 70% राजकारण वाढलेल्या
आता अमोल खराडे यांनी चिठ्ठी माझ्याकडे दिली. ग्राम तक्रार निवारण केंद्र नावाचं मार्केट कमिटीचं एक तक्रार निवारण केंद्र चालवलं. त्या ठिकाणी सावकारांना पण बोलवलं, तक्रारदार नाही बोलवलं, त्याचे सेटलमेंट केले, त्या लोकांनी केले, याच्यासारखं दुर्दैव तालुक्यात दुसरं कुठलं. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सर्वांना मिसकून सांगणार आहे, येणारी विधानसभा 20-25 दिवसावर उठलेली आहे. आज बघता बघता 25 दिवस निघून जाणार आहे. मी किती तयारीचं आहे, कुणालाही वाहनं कुणालाही यंत्रणा काहीही आम्ही रद्द करायला जाणार नाही. जनतेने आपल्या गावात काम करायचं आणि तिथं येऊन छाती काढण्यापेक्षा आपल्या बूथमध्ये आपण किती मतदान मिळवून देऊ शकतो ते बघायचं आहे. मग तिकीट भारतीय जनता पार्टीचं असो, तिकीट माहितीचं असो, शिवसेनेचं असो, आसपचं असो, शिवसंग्रामचं असो, कुठलाही पक्षाचं तिकीट आपल्याला मिळायची शक्यता आहे. आणि जो पक्ष आपल्याला या माहितीमध्ये आपण सांगेल खासदार मी माहितीचा असल्यामुळे निश्चितपणे मला विचारलं जाणार आहे. निश्चितपणे जो ज्या पक्षात